ते शिवरायांचे विचार घेऊन जाण्याचं काम केलं जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली यात्रेने शुभारंभ केला. आपले राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष, तुमचे आमचे सर्वांचे नेते, आणि टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करतो असे जयंती पाटील साहेब, दुसरे ज्यांनी घराघरामध्ये छत्रपती संभाजी राजांचे विचार पोहोचवले ते आपले सर्वांचं भूषण, संसदपटू आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मदतीला जाऊन जाणारे नेतृत्व खासदार अमोलजी कोल्हे, विधानसभेमध्ये आम्ही 4.5 वर्ष ज्यांच्या बरोबर काम केलं असे अतिशय कार्यतत्पर आमदार सुनीलजी भुसारा, आमचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे ज्यांचा पायगुण चांगला आहे मी नेहमी म्हणतो असे जिल्हाध्यक्ष पालखी तात्या, आता ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले असे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष, त्यांनी सांगितलं की 1 मिनिटात उरकीतो, संदीपजी वरपे, महबूबभाई शेख प्रदेशाध्यक्ष युवकांचे, विद्यार्थ्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आणि आपल्या वडिलांचं छत्र हरपल्यानंतर सुद्धा या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पोरक न सोडण्याचा निर्णय घेतला असे युवकांचे नेते अमितजी भांगरे, ज्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू किंवा अनेक महिलांना आधार देण्याचं काम केलं, अशा आपल्या सर्वांच्या भगिनी सुनीताताई भांगरे, या भागाचे नेते ज्यांनी आपले विचार मांडले असे देशमुख साहेब, आज खऱ्या अर्थाने ही शिवस्वराज्य यात्रा, ही शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यामागे हेतू आणि उद्दिष्ट म्हणजे आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारं सरकार येणं आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांचं विचाराचं सरकार म्हणजे 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारं सरकार, माझ्या शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारं सरकार, माझ्या बेरोजगार तरुणांचा विचार करणारं सरकार, माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील गरीब घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करणारं सरकार, हे सरकार राज्यामध्ये 2024 मध्ये आलं पाहिजे. आणि हे सरकार येण्यासाठी आज आपली ही शिवस्वराज्य यात्रा, कारण आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे. आणि छत्रपती शिवरायांचा विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचारावर चालणारं सरकार या राज्यामध्ये येणार आवश्यक आहे. आज पाहिलं असेल या राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या कुठल्या मालाला बाजार भाव नाही, शेतकऱ्यांच्या दुधाच्या बाबतीत काय परिस्थिती, याच कुतूळमध्ये आमच्या काही युवकांनी दुधाच्या बाबतीत उपोषण केलं, आंदोलन केलं, पण कुठल्या सरकारचा जबाबदार माणूस त्या ठिकाणी आला नाही आणि विचारपूस सुद्धा केली नाही. जर सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं विचाराचं सरकार यायचं असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या मागे आपण पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे, कारण या राज्यामध्ये, या देशामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा जान असणारा नेता म्हणून ज्या नेत्याकडे आपण पाहतो ते आदरणीय पवार साहेब, आणि त्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. पवार साहेब कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली, आणि त्याच पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण आणलं आणि अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम केलं. अशा पवार साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. ही सगळ्यात भूमिका घेऊन या ठिकाणी जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून, अमोल कोल्हे साहेबांच्या माध्यमातून ही यात्रा प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले विचार मांडण्याचं काम करत आहे. एवढं अनेक पवार साहेबांवर बद्दल जर बोलायचं म्हणलं तर अकोले भागामध्ये सुद्धा जो आज विकास दिसतो तो सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून दिसत आहे. अनेक खेड्यापाड्यामध्ये
पवार साहेबांनी विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आज आपण सर्वांनी राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या विचाराचा आपल्या महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणं सगळ्यात महत्वाचं आहे. अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले, कार्यक्रमाला उशीर पण झालेला आहे. त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही, कारण मागून चिठ्ठी येण्यापेक्षा आपलंच बास केलेलं बरं. जाता जाता सगळ्यांना एक विनंती करून जातो, सर्वांनी एकच निर्धार करा, आता थांबायचं नाही. आपला विचाराचा आमदार आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विचाराचा, आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा, राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराचा आमदार सर्वाधिक मताने विधानसभेत पोहोचला पाहिजे, हाच या ठिकाणी सर्वांनी निर्धार करा, हीच या ठिकाणी सर्वांना इच्छा अपेक्षा बाळगतो. थांबतो. राम कृष्णारी, राम कृष्णारी. अरे काय आवाज तरी येतो का? एकदा हात वर करून सगळे बोला बरं.